यजमान स्तंभालेखावरील प्रश्न क्रमांक 4 कडे आपण जातो आहोत. प्रश्न क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की चंदनपूर या गावातील साक्षर लोकसंख्या व श्यामपूर या गावातील साक्षर लोकसंख्या, दोन्ही गावातील साक्षर संख्या विचारलेली आहे, लोकसंख्या यामध्ये कितीचा फरक आहे. पर्याय दिलेला आहे 844, 916, 936 आणि 816. तर या ठिकाणी यापूर्वीचे प्रश्न क्रमांक 2 आणि 3 याचा थोडा संदर्भ आपल्याला घ्यावा लागेल. प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिलं होतं की चंदनपूर गावची लोकसंख्या 2400 आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपण पाहिलं की श्यामपूर गावची लोकसंख्या 1560 आहे. मग आपल्याला ही लोकसंख्या वरील माहिती शोधण्यासाठी आवश्यक आहे. तर आपण पहिल्याला आपल्याला विचारलेलं आहे की चंदनपूर गावातील साक्षर लोकसंख्या, तोही प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपलं उत्तर आलेलं आहे, पण पुन्हा घेऊयात आपण. चंदनपूर गावची साक्षर लोकसंख्या, त्यासाठी आपल्याला माहिती एकूण लोकसंख्या गुणिले साक्षर आपल्याला घ्यायची. मग इथे एकूण लोकसंख्या आहे 2400 गुणिले साक्षरतेची टक्केवारी आहे चंदनपूरची, या ठिकाणी बघा चंदनपूर साक्षरतेची टक्केवारी आहे 60, म्हणून आपण लिहिले 60%. मग ज्यावेळेस आपण हे सोडवतो त्यावेळेस आपल्याला उत्तर येते 1440. त्याचप्रमाणे आपल्याला इथे श्यामपूर गावाची साक्षर लोकसंख्या काढायची आहे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये श्यामपूर गावची निरक्षर लोकसंख्या विचारलेली होती, परंतु इथे श्यामपूर गावची साक्षर लोकसंख्या विचारलेली आहे. मग इथे आपल्या लक्षात येईल श्यामपूर गावची जी लोकसंख्या आहे ती आहे 1560 गुणिले आपल्याला आता साक्षरतेची टक्केवारी घ्यायची आहे. मग ज्यावेळेस आपण श्यामपूर या गावाच्या स्तंभाचं निरीक्षण करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की श्यामपूर गावाची जी काही साक्षरतेची टक्केवारी आहे ती आहे 40 आणि निरक्षरतेची टक्केवारी आहे इथे 60. पण आपल्याला इथे साक्षरतेची टक्केवारी विचारलेली आहे ते आपल्याला दिसतं इथे 40, म्हणून आपण इथे घेतलं 1560 गुणिले 40%. मग हे ज्यावेळेस आपण सोडवणार आहोत त्या ठिकाणी ह्या शून्याला हा शून्य लोप पावेल, या शून्याला हा शून्य लोप पावेल, म्हणजे या ठिकाणी आपल्याला शिल्लक राहील फक्त 156 गुणिले 4. म्हणजे इथे आपण जर गुणाकार केला 4 6 24, 7 4 2, 4 5 20 2 22, 7 4 2, 4 1 4 आणि 2 6, म्हणजे तिथे 624 हे उत्तर आहे. श्यामपूर गावाची जी काही साक्षर लोकसंख्या आहे ती 624 आहे आणि चंदनपूर गावाची साक्षर लोकसंख्या आहे 1440. आपल्याला इथे प्रश्न फरक विचारलेला आहे कितीचा फरक आहे, म्हणून फरक शोधण्यासाठी आपल्याला फक्त वजाबाकी करावं लागेल. चंदनपूर गावची साक्षर लोकसंख्या आहे या ठिकाणी 1440 वजा श्यामपूर गावची लोकसंख्या साक्षर लोकसंख्या आहे 624. ज्यावेळेस तुम्ही हे सोडवणार आहात त्यावेळेस त्याचं उत्तर असेल इथे 816. मी इथे पर्याय क्रमांक 4 आपल्याला दिलेला आहे पाहिजे इथे 816, म्हणून पर्याय क्रमांक 4 चं जे वर्तुळ आहे ते आपल्याला या ठिकाणी रंगवणं अपेक्षित आहे.